रोहा तालुक्यातील धाटा औद्योगिक क्षेत्रातील रोहा डाय केम कंपनीच्या युनिटमधील गोडाऊनमध्ये बुधवारी आग लागल्याची घटना घडली. यामुळे एकामागून एक स्फोटाची मालिका सुरू झाली आणि या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणलं असून आगीमुळे प्रचंड धुराचे लोट हे आकाशात दिसत होते. आग विझवण्यासाठी धाटा औद्योगिक क्षेत्रातील रोहा नगर परिषदेचे, सुप्रीम कंपनीचे, रिलायन्स कंपनीचे, अग्निशमन दलाचे बंब बोलवण्यात आले होते. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच धाटाव औद्योगिक क्षेत्रातील विविध कारखान्यातील सुरक्षा अधिकारी सुद्धा आग विझवण्यासाठी मदतीला धावून आले. या घटनेची माहिती मिळताच भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील हे घटनास्थळी दाखल होत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, MIDC सहाय्यक अभियंता विनीत कांदळगावकर उपस्थित होते. धाटा औद्योगिक क्षेत्रातील रोहा डायकेम कंपनीतील बॉयलर कोळशाच्या गोडाऊनला भीषण आग लागून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. कंपनीनं याच गोडाऊनमध्ये ज्वलनशील रसायनांच्या ड्रमचा साठा देखील केला असल्याने या आगीमध्ये ड्रमसुद्धा पेटून या ड्रम्सचा मोठा धमाका होऊ लागला. मात्र गोडाऊन पॅक बंद असल्यामुळे ही आग आतल्या आत जळत होती. या अपघातामध्ये एक कामगार भाजल्याने त्याने जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला तातडीने ऐरोली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रोहा डायकेम टेकओव्हर केलेली वेलमन कंपनी प्लांट नंबर 2 गोडाऊनमध्ये अचानक आग लागून दुर्घटना घडली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होती आणि खूप मोठ्या प्रमाणावरती या परिसरामध्ये या लागलेल्या आगीच्यामुळे गोडाऊनमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवानं त्या गोडाऊनमध्ये व्यक्ती फार कोणी नव्हत्या आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं जीवितहानी झालेली नाही. परमेश्वराचीच कृपा आहे. एका कामगाराला थोड्याशा इंजरीज त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याला आग कशामुळे लागली, कोळसा जो जोडीला होता कोळशाला आग लागली आहे किंवा केमिकल्स होतं त्याला आग लागलेली आहे, कशामुळे आग लागली याचा शोध घेतला जाईल. तिथे असलेले फॅक्टरी इन्स्पेक्टर असतील किंवा त्याचबरोबर इंडस्ट्रीयल सेफ्टीवाले हे या सगळ्यांनीच याची तपासणी केली पाहिजे आणि त्या माध्यमातून आगीचं योग्य कारण शोधून ती आग कशामुळे लागली हे तपासलं गेलं पाहिजे. आणि अशा आगी अशी आग लागल्यावर त्यावेळेला ज्या प्रतिबंधात्मक यंत्रणा त्या इन्स्टॉल केलेल्या असतात, तशी ही पाईपलाईन आहे, तर त्या कार्यरत झाल्या का, किती फंक्शन झाल्या, नाही झाल्या तर कशामुळे नाही झाल्या, या संदर्भातली सुद्धा चौकशी त्यांनी केली पाहिजे. तशा पद्धतीची मागणी येणाऱ्या अधिवेशनामध्ये.